त्या इंग्रजांनी तर पिडलंयाच भाई आम्हाला, सर्ग बाजूला त्याला मारायचं आहे सर, अशी गेले होते कसे बसले अरे थांबे कसे बसले, कसं पाहिजे कसं चेहऱ्यावर पेश कसं पाहिजे, फेरेन लवली लावून येत का त्या टीव्हीतल्या त्या जाहिराती करणाऱ्यांना नाही काम, ऐके जाहिराती करणाऱ्यांना नाही काम आणि धंदा, ते उगाच नको त्या जाहिराती करतात त्यांना तुम्ही बळी पडू नका। काय सांगतोय माग बघितलं तरी चालेल माझ्याकडे, हा बळी पडू नका। ते काय कसं करते ती फेरेन लवली वाली बाई करायची, फेरेन लवली सात दिन मे चिकना हट पाई, पहिले दिन इतना गोरा आणि सातवे दिन गोराच गोरा, अखंड भारतातला एक डुक्कर सुद्धा गोर झालेला आहे। फेरेन लवली लावून थकला, शेवटी त्यांनी नाव बदललं, फेरेन लवलीचं काय केलंय आता लोयन लवली, चुकून उजाळलं तर उजाळलं डुक्कर, तरी आम्ही त्याच्याच माग प्रत्येक सगळे सगळे लावतो ना पाऊस पावडर तर फटका बघा आणि त्या आरशात बघा बघा कसा दिसता ए पॉन्स पावडर लावून सौंदर्य येतं का, फेरेन लवली लावून सौंदर्य येतं का। त्या जुही चावला जे आहेत आमच्या मॅडम, मोठ्या मॅडम आहे जुही चावला, त्या एक टीव्हीवर बाटली घेऊन येतात कुठली आणि कशा करतात केस किंग लगा बाल बढा, हमने केस किंग लगाया एक महिना और बाल इतने हो गए हमारे। अरे आयशा सांगतो तिचा नवरा टाकलाय कोठे नाही टाकलाय ते, काय एखादी बाटलीवर वतली नाही टाकल्यावर घासून घासून एवढं केस आल्या मग आम्हाला सांगायचं। पण आम्ही एवढे नालायक आहे ना, आमच्यासारखा वक्ता काल सरांनी सांगितलं माझ्या अगोदर सर जीव तोडून सांगत होते त्यातलं काय घेणार नाही, पालक तर एवढे नालायक ना पालकांनो तुमचं नशीब आज पोरं माझ्या समोर आहेत, तुम्हाला मी ना तुम्हाला परत एकदा नुसतं पालक बोलव, घरा घरात जावान सांगा जे येणार नाही हंकारे सरांच्या याला तिसऱ्या लाटत आवटायचे, तुम्ही अशी जाहिरात करा आणि माझा माझं जिभेवर आहे काळे काळ तीळ, आपण जे बोललोय 100% झालंय पोरा, गाव गाव बसलं पाहिजे पुढं, त्याशिवाय चोपून काढली पाहिजे ती, हा हे कोणाच्या लग्नात जायचंय बघा नटून फटवून कुठं आमच्या हजं लग्न आहे बाय नवरा बायको चाललो या आईला कुठं गाडी उलाटलं पाहिजे खुडगं सुटलं पाहिजे कुठं गेलतो आलाय आवाज वाढवले खाली येतोय बघते ट्रीप होते माझा आवाज फेलत नाही त्याला बरोबर ना, हा ए काय पोरांच्यासाठी आला ए तू जागा बायकोला रात्री म्हणा तू जा आता तुला कुठं काय मिरवायण्याचा आहे रे नागोबा, तुला काय पुंगी वाजवून मिरवायण्याचा आहे तिला जा, मग ते म्हणते मीच का जायचा सारखा सारखा मी जाते आणि मलाच काय काय बोलतात ते सगळे शिक्षक मलाच बोलतात आणि काय बोलतात ते पण मला कळत नाही, हे जो अवस्था हे चारला येतो साडेचारला म्हशीचे धार काढायचे आहे म्हशीचे धार काढायचे आहे म्हशीचे धार काढत काय ह्यांचं नकर आणि काय झालं की काय झालं की पूर गेला काय काय शाळेत हे शिकवलंय काय शाळेत हे शिकवलंय काय मास्तर नाही हे शिकवलंय होय बाय त्या मास्तरला काय काम ना धंदा आहे हे शिकवलंय त्यानं काय ह्यांचं थोबड आमच्या टिगरची वट वागळ भरी नदी वर्षी पण हे पालक ना मला सगळ्यात जास्त राग या पालकांचा आहे बघा आणि शिक्षक काय बोलू शकत नाही कारण एखाद्या शिक्षकाने जर मारलं तर आलीच बघा पर्स अडकून कोणी मारलं आमच्या पोराला अजून आमच्या ह्यांना माहित नाही म्हणून बरं आमच्या ह्यांची ओळख लय वर आहे
तुझ्या ह्यांना ज्याची ओळख आहे त्याला गाडला पाहिजे. काय झाले गाव गाव बाद व्हायला लागली. ए काय आहे तुम्ही कोण आहात? तसाच पाहिजे मला आजपासून. जबाबदारी तुम्हाला कळालीच पाहिजे. इयत्ता पहिलीला होतीस आठव, इयत्ता पहिलीला होतीस, वय तुझं फक्त 5 होत आणि सायंकाळी 5 वाजता आईला सारखं विचारत होतीस, पप्पा कधी येणार, बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. मला बाबांची आठवण येते, फोन तर लावून दे. बाबांची आठवण येते, बाबांची आठवण येते. आणि 7 वाजता बाबा जेव्हा घरी येत होता तेव्हा पप्पा म्हणून पळत जात होतीस आणि मिठी बापाला मारत होतीस. कारण का? तुझं सगळं विश्व म्हणजे तुझा बाप होता. लक्षात घे, तुझा बाप होता, तुझा बाप होता. तर आता मात्र बापाची ती मिठी हळूहळू 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 तू विसरून गेलीस आणि तुझं कर्तव्य सुद्धा तू विसरून गेलीस. पोरीनो, जाता जाता फक्त एकच सांगतो, तुमच्या बापासारखा आहे मलाही तुमच्या एवढी मुलगी आहे. मलाही पोरानो 17-18 वर्षाचा तुमच्या एवढा मुलगा आहे. मी माझ्या पोराला सांगितलंय, बाळा नाही काही शिकता आलं तरी चालेल, बसून खा बसून खा. ए काही नाही शिकता आलं तरी चालेल, झाडू मार झाडू मार आयुष्यात, पण तुझ्यामुळं मला कधी मान खाली घालायला लावू नकोस पोरा. एवढंच आयुष्यामध्ये कर, एवढंच आयुष्यामध्ये कर. आणि पोरीनो तुम्हालाही मी सांगतोय, ए विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात का पूर्ण केला होता माहित आहे का तुम्हाला? ऐका आता, माहितीये? कारण बाबासाहेब सांगत होते, पुस्तकाचं पान जेव्हा मी उघडत होतो तेव्हा त्या पुस्तकाच्या पानावरती अगोदर मला माझा बाप दिसत होता, मला माझा बाप दिसत होता. माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्या पुस्तकासाठी मित्रांच्या समोर भीक मागणारा मला माझा बाप दिसत होता. रात्रीच्या 2 वाजता अभ्यासाला मला उठवून बसवायचा आणि नंतर माझ्या पायाजवळ झोपायचा, तो मला बाप दिसत होता. एखादं मी पुस्तक मागितलं तर माझ्या बहिणींच्याकडे जायचा आणि विमाला पुस्तक घ्यायचंय, काय आहे का तुझ्याकडे सोन्याचा एखादा दागिना, घाण ठेवतो, पैसे आले की सोडवून आणून देतो, म्हणून पुस्तक आणून देणारा तो बाप दिसत होता. पोरीनो तो बाप तुम्हाला कळाला पाहिजे. ऐका, 10वीच्या पोरीनो 11वीच्या पोरीनो 12वीच्या पोरीनो 7वी 8वीच्या पोरीनो लक्ष देऊन ऐका, तुमच्याकडे मोबाईल आहे. या 2 वर्षामध्ये तर बापाने तुम्हाला मोबाईल घेऊन दिला, पण पोरीनो तो मोबाईल कसा तुमच्यापर्यंत आला तुम्हाला माहिती आहे का? ऐका, बापाने कधीच तुम्हाला हे सत्य सांगितलं नसेल. आज मी तुम्हाला सांगतो, ए घरी जेव्हा तुम्ही जेवत बसता आणि आई तुम्हाला वाढत असते तेव्हा तुम्ही आईला म्हणता, आई मला मोबाईल पाहिजे, तो हे अँड्रॉइडचा पाहिजे, त्याला नेट पाहिजे, सगळं काही पाहिजे आई, नाहीतर मी अभ्यास करणार नाही, मी शाळेला जाणार नाही. आई शांत बसते, बाप येतो घरी जेवायला बसतो. पोरीनो ऐका, बाप येतो घरी जेवायला बसतो आणि आई म्हणते, अहो ऐकलं का, पोरगी मोबाईल मागते. त्यावेळेला बाप शांत बसतो, हातातला घास ताटात तसाच ठेवतो, तोंडातला घास कसा तरी गिळतो आणि ताटावरून उठतो, आपल्या एखाद्या मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो, पोरगी आता 10वीला आहे, पोरगी आता 9वीला आहे, एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे 15,000चा, माझ्याकडं 5,000 आहेत, एक 10,000 कमी पडतात एका महिन्यासाठी, एका महिन्यासाठी 10,000 उसने देशील करे तुमच्या मोबाईलसाठी. तुमचा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झोकलेला असतो पोरीनो, याची जाणीव असू दे. टाळेनका वाजवू, याची फक्त जाणीव ठेवा. पोरीनो तुमच्या सुखासाठी तुमचा बाप झोकलेला असतो, दुसऱ्यासमोर भीक मागत असतो. ए आणि म्हणून मोबाईल ज्या वेळेला काढाल ना, मोबाईल ज्या वेळेला काढाल आणि मोबाईल ज्या वेळेला बघाल ना, त्यावेळेला त्या मोबाईलमधलं व्हॉट्सअप नंतर बघा. ए त्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नाही, त्या मोबाईलमध्ये फेसबुक नाही, त्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही,
तुझ्या बापाचा काम आहे लक्षात घे त्या मोबाईल मध्ये अगोदर. त्या मोबाईलचा वापर कसा करायचा हे अगोदर पोरीनो तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे. आणि जर बापाला खरंच कधी बघायचं असेल तर एक गोष्ट सांगतो, नक्की करून बघा ए पोरीनो. जर बापाला बघायचं असेल ना तर दिवसा शाळेत आलेल्या बापाला बघू नका. एखादी वस्तू घेऊन येतो ना त्या बापाला बघू नका. जर बापाला बघायचं असेल तर रात्रीच्या कधी तर 1:30-2 वाजता उठा आणि अंधारात झोपलेल्या बापाला बघा. तिथली फक्त लाईट लावा आणि बापाच्या अंगावर जे कपडे असतात ते बघा. बापाच्या अंगावरचं बनियन आणि अंडरपॅन्ट 4 ठिकाणी साला फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्याचं नाव बाप आहे. लक्षात घ्या त्याचं नाव बाप आहे. ए पोरीनो, तुमच्या अंगावर आज हा चांगला कपडा आहे. तुमच्या ट्युशनला तो पैसे भरतो, तुमच्यासाठी फक्त जगतो. ए शाळेतून फक्त उशीर झाला ना, 5 शाळा सुटले. 5 पोरीनो ऐका, 5 शाळा सुटले आणि पोरगी 5:30 घरी आली नाही म्हटल्यानंतर ए त्याचं हृदय धडधड करायला लागतं. 10 बापाला, 10 आईला फोन करतो, आली का ग पोरगी, शाळेत फोन येतो, आली का ग पोरगी, तुम्ही कुठं तर तुमच्या मैत्रिणीकडे गेलेला असता. ए बापाला आणि आईला सांगण्याची तुम्हाला गरज वाटत नाही, पण तीळ तीळ तो तुटत असतो. लेकिनो तीळ तीळ तुमच्यासाठी तुटत असतो, तो तुमचा बाप आहे. ही जाणीव झाली पाहिजे, लक्षात घ्या ही जाणीव झाली पाहिजे. आणि मग काय होत, कधी तर आमच्या सरकार वक्ता एखादा पेपर वाचतो आणि मग त्या पेपर मध्ये वाचतो फ्रंट लाईन ला पहिल्या पेज वरतीच लिहिलेलं असतं, या गावातली मुलगी, या वर्गातली मुलगी, या शाळेतली मुलगी 2 दिवस घरीच आली नाही. ए पोरीनो ऐका, हात जोडून एका बापासारखं सांगतोय, आयुष्यात काही करा पण हत्तीसारख्या बापाला गावातनं मान खाली घालून फिरायला लावू नका. याला प्रेम म्हणत नाहीत, ही आहे फक्त एक वासना, हे प्रेम नाही. प्रेम आहे तुझ्या आईनं तुला जो जन्म दिला ना ते खरं प्रेम आहे. तुझ्या बापानं तुला जे वाढवलं ना ते खरं प्रेम आहे. ए ओरिनो, हत्तीसारखा बाप असतो. आणि दुसऱ्या दिवशी तू घरी आली नाहीस म्हणून गावातल्या रस्त्यावरून मान खाली घालून असा चालत असतो. लोक म्हणत असतात याचीच पोरगी घरी आली नाही. पोलीस स्टेशन मध्ये हत्ती सारखा बाप असा उभा असतो पोरीनो, उभा असतो. पोलीस त्याला नको ते प्रश्न विचारत असतात, लेकीच्या इज्जतीचे धिंडवडे उडत असतात. आणि बाप सहन करत असतो आणि मान खाली घालून बसलेला असतो. साहेब काही करा, माझी पोरगी मला परत द्या. साहेब काही करा, माझी पोरगी मला परत द्या. साहेब काही करा. आई घरात टाचा घासत असते, कधीच न फोन करणारे पाहुणे पै त्या दिवशी मात्र न विसरता फोन करतात. अग पोरगी गेली, कशी गेली, का गेली. ए पोरीनो, तुम्हाला वाटत आई बाप मेल्यानंतर जाळतात. ए पोरीनो, एका बापाचं ह्या वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत आई बापाला मेल्यानंतर जाळतात, पण नाही पोरीनो, मेल्यानंतर तर त्याचं फक्त मेलेलं शरीर जाळतात. जर तुमच्यामुळे आई बापाला मान खाली घालावी लागली तर पोरीनो प्रत्येक क्षणाला रोज आई बापाची चिता घरात जळत असते. पोरीनो रोज चिता जळत असते. म्हणून सांगतो उठा, अरे तुमच्या अंगामध्ये रक्त आहे, त्या झाशीच्या राणीचं तुमच्या अंगामध्ये रक्त आहे, त्या आऊ जिजाऊचं ज्यांनी छत्रपती शिवाजी राजाला जन्म दिला. पळून जाण्यासाठी आमचा जन्म नाही पोरीनो, आई बापाला मान खाली घालवण्यासाठी आमचा जन्म नाही. आणि असा जर कोणी आयुष्यामध्ये आला तर त्याला सरळ उत्तर द्या,
माझ्या आई वडिलाशिवाय या आयुष्यात मला महत्वाचं काहीच नाही. आई वडिलाला विचारल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. पोरीनो माझं ऐका, एका बापासारखं सांगतोय. पोरीनो एका बापासारखं सांगतोय. हे वय शिकण्याचं आहे, हे वय काहीतरी करून दाखवण्याचं आहे. चार चार पिढ्या या गावात गेल्या, तुझ्या बापाच्या चार पिढ्या या गावात गेल्या, पण एक दिवस तू जर घराकडे नाही आलीस तर त्या चार पिढ्यांना लक्षात घे. याचा अर्थ मी प्रेमाच्या विरोधात आहे असं नाही. प्रेम करावं का तर नक्कीच करावं, पण योग्य वयामध्ये आणि योग्य सल्ला घेऊन प्रेम करावं. एखादा मुलगा जर तुला म्हणत असेल चल माझ्या बरोबर आई वडिलांना सोडून, तर लक्षात घे जो तुला तुझ्या आई वडिलांना फसवून घेऊन जातो तो तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. लक्षात घे, तो तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. तर तो खरं प्रेम करत असेल तर तो तुला सांगेल हिमतीनं मी मोठा होईन आणि तुझ्या आई वडिलाकडे तुझा हात मागेन, एवढा प्रचंड मोठा होईन, पण आई वडिलाच्या परवानगीशिवाय मी घेऊन जाणार नाही. म्हणून पोरीनं सांगतो फसू नका पोरीनो, टाळी अजिबात वाजवू नका. हे ऐका, ऐका माझा, किती वक्त येणार तुम्हाला सांगून जाणार. तुमच्यात बदल करायचा असेल तर तो तुम्हालाच करावा लागेल. म्हणून या क्षणाला शपथ घ्या, या क्षणाला मला शिकायचं आहे, मला प्रचंड मोठं व्हायचं आहे, मला IAS अधिकारी व्हायचं आहे, मला शिक्षण अधिकारी व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला एक चांगला माणूस व्हायचा आहे. आणि मग मी बापाला सांगेन, माझ्याच जातीतला नाही पर जातीतला मुलगा असला तरी मला चालेल, पण पोरगा माझ्यावर नितांत प्रेम करणारा असावा. पोरीनो पळून जाऊन लग्न करण्यामध्ये काही काही सुद्धा अर्थ नाही. कारण का मी बघितलंय 15 दिवसानं त्या पोरगीला कळतं आपण फसलो. 15 दिवसानं त्या पोरगीला कळतं आपण फसलो. ज्यासाठी बाहेर आलो ते खरं नाही, ते खोट आहे. मग 15 दिवसानं ती पोरगी फोन करते पुन्हा बापाला, कारण आधार फक्त बापाचाच असतो. आणि 15 दिवसानंतर एखादी अनोळखी रिंग वाजते, अनोळखी नंबर असतो, इकडं बाप दुःखात असतो, बाप हॅलो करतो, त्यावेळेला तिकडून तू फक्त पप्पा म्हणते, तेव्हा इकडं बाई सारखा हम्मरडा फोडून रडतो आणि म्हणतो पोरगी कुठं आहेस तू फक्त सांग, झाली असेल चूक तुझ्या हातून, घरी ये पोरी घरी ये, मी तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे, घरी ये. बिकारड्यासारखा तुझ्या समोर हात पसरतो, कारण का तो तुझ्यावर खरं प्रेम करत असतो. पोरी तुझ्यावर खरं प्रेम करत असतो. ऐक माझ, तुझा बाप तुझी आई आणि तुझ्या गुरुजींच्या शिवाय या विश्वामध्ये तुझ्या खरं प्रेम कोणीच करत नाही. बाकी सगळी वासना आहे. चौदा वर्ष लग्नाचं आहे का, 15 वर्ष लग्नाचं आहे का, 16 वर्ष लग्नाचं आहे का? तुझ्या डोळ्यासमोर ती कल्पना चावला असू दे. तुझ्या डोळ्यासमोर ती सुद्धा चंद्रन असू दे. पाय तुटल्यानंतर सुद्धा आपल्या आई वडिलांच्या साठी नाचली. कल्पना चावला गेली गेली विश्वाला या अंतराळाला. प्रदक्षिणा घालत होती आणि ते यान फुटलं, हवेत निघून गेली, पण आयुष्यभर आई वडिलांची अभिमानानं मान उंच केली. माझी कल्पना, माझी कल्पना. पोरीनो कोणीतरी विष भरत तुमच्या मनामध्ये. मोबाईल वर काय बघायचं हे आमच्या वेळेला काही नव्हतं. आता नेकेड नागडी उघडी चित्र नुसतं तुम्ही मोबाईल वरती टाकलात तरी तुम्हाला बघायला मिळतं, पण तुमच्यावर संस्कार झालेत. काय बघायचं, त्यात स्वामी विवेकानंद बघायचा का एखादी सेक्सी फिल्म बघायची हे तुम्ही ठरवायला पाहिजे. पोरीनो नका बघू, नका बघू. जिवंतपणी बापाचा खून करू नका, जिवंतपणी आईचा खून करू नका. आणि पोरानो लक्षात घ्या, एखाद्या लेकीचा हात धरून तिला फसवून घेऊन जाता
जर जर तुमच्या घरातली तुमची बहीण अशी निघून गेली तर वाघासारखा तू असतोस लक्षात घे, पण माझी बहीण निघून गेली म्हणून मान खाली घालतोस, मान खाली घालतोस। हे प्रत्येक पोरगी शाळेतली आहे ना, ए तुझी बहीण आहे लक्षात घे, तुझी बहीण आहे, तुझ्या घरातली जशी तुझी बहीण आहे तशी शाळेतली प्रत्येक पोरगी शाळेत सुरक्षित आली पाहिजे आणि शाळेतून सुरक्षित घरी गेली पाहिजे, ही जबाबदारी या गावातल्या पोरांची असली पाहिजे। लक्षात घे, माझ्या गावातल्या पोरीकडे जर कोणी नजर वर करून बघितली तर खबरदार, खबरदार, शंभू राजाचं रक्त आहे, छत्रपती शिवाजी राजाचं रक्त आहे, भगतसिंगाचं रक्त आहे, खबरदार। आले शंड झालो काय, आम्ही मेलो काय, आम्ही 3 वर्षाच्या पोरगीवरती बलात्कार होतो, 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, 15 वर्षाच्या पोरगीला नको ते खोटं आमिष दाखवून आम्ही पळवून घेऊन जातो, तिच्या शरीराचा उपभोग घेतो। अरे शंड आहे का, आम्ही हे संस्कार झाले का आमच्यावरती? पेटून उठायचं आहे, गावातली पोरगी माझी जबाबदारी आहे, गावातली पोरगी प्रत्येक मला बहिणीसारखी आहे, बस। ही जबाबदारी तुमची आहे, ही जिम्मेदारी तुमची आहे। वसंत हंकारे पुन्हा तुमच्या समोर कधीच येणार नाही, पण वसंत हंकारेला आयुष्यभर तुम्ही विसरायचं नाही, लक्षात घ्या। डोक्यामध्ये बसलं पाहिजे हे गणित, हे कुठल्या पुस्तकामध्ये नाही आणि पोरीनो लेखेनो। चुकीचं वागतंय, तुम्हाला माहिती आहे का?